मागील 3-4 दिवसापासून राज्यात उष्णतेच्या लाटेने अक्षरशः महाराष्ट्राला होरपळून टाकले आहे. मागच्या 48 तासामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट होती, तर राज्यात कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला आहे. आत्तापर्यंत राज्यात सर्वात जास्त 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चंद्रपूर, अकोला आणि परभणी येथे झाली आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फणी चक्रीवादळ भीषण रूप धारण करत आहे. हे चक्रीवादळ आता तमिळनाडूच्या उत्तर आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या फणी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही पावसाळी स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर राज्याच्या उर्वरित भागात आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. फणी या चक्रीवादळाविषयीचे येणारे नवनवीन अपडेट्स आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनही टच करा. परत भेटूत नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.